कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मी बोलवते निशिला, तुम्ही जा ना. कशा मी बोलवलं काय येऊचा नाही ता? नाही तसं नाही, पण ती छायाशी बोलते ना. छाया पण बघताय, त्याची तंगडीच मोडून घालताय. तो काय वेळ असा काय? आपला अभ्यास वेळच्या वेळी करूच नको यांका. बघताय त्याका पण. निशी निशी थांबा द्यायचे. मी बोलवते ना निशिक. अगो पण त्या छाया त्याका पण समजावतोय. ऐका माझा, तुम्ही जावा. तुम्ही जा ना, मी बघतोय. बघा बाय, परत कसलो आणखी गोंधळ नको. नाही मी येऊ सोडायला? नका, जाताय मी. सर होते ना? हो. यावेळी इथे येण्याचं कारण? आई त्यांना असं वाटतंय की मी खेळावं, खेळ सोडू नये. आणि मी त्यांच्याशी कॉलेजमध्ये बोलले नाही आणि त्यासाठीच ते इथे आले होते आज. त्या दिवशी पण घरी आले होते तेव्हा कळत होता की त्यांना वाटतं की तू खेळू होया. यांका पण त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलो. आणि आज मला काय म्हणत होते? आई मुंबईला 4-5 दिवसांचा नॅशनल कॅम्प आहे. आई खूप मोठी संधी आहे, निर्णय घ्यायचा आहे. हे बघ, तू म्हणाली होतीस की वेळ जाऊ दे वेळ जाऊ दे, पण आत्ता जर वेळ जाऊ दिली ना तर ही संधी हातात न जाईल. निशी काय बोलतस? 4-5 दिवस आणि आपण मुंबई. हो पण काय हरकत आहे, तिच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि आपण तिला. उमा, काय झालं, कसली एवढी गहन चर्चा चालू आहे? नाही काही नाही, असंच. ता आणि घरातले बाकीचे कुठे सगळे? ती मागच्या दारात. म्हणजे? अहो त्या बंधू भाऊंनी ना पोपटीचं भेद केलं ना, सगळे मागच्या दाराकच. अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी सगळी जण असे एकत्र येऊन बेत करतात, बरा वाटला माका. खरं सांगू का उमा, आपल्या घराची ना हीच खरी ताकद हा. सगळी जण असा एकत्र येऊन हे क्षण असे साजरे करतो. म्हणजे ना स्वतःचा असा हे आपल्या घरात कोणी विचारच करत नाही. कुठलाही निर्णय घेताना स्वतःचा नाही, घराचा, घरातल्या सगळ्यांचा विचार करतो. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.